मुक्ताबाई साळवे नगर परिसरात ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 बहुजन समाज पार्टीचे गटनेते आनंद चंदनशिवे तसेच बसपाचे नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका स्वाती आवळे, ज्योती बमगुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून बुधवारपेठ जय मल्हार चौक मातंग वस्ती मुक्ताबाई साळवे नगर कॅनॉल परिसरात ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, बसपाचे नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका स्वाती आवळे, ज्योती बमगोडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शांता मोरे, अनुसया मोहोळ, कांता कांबळे, जनाबाई उदाशिवे, सुमन जाधव, स्वाती मोरे, सुजाता मोरे, चंदा कांबळे, नागूबाई गायकवाड, मैनाबाई धडे, गौराबाई सदाफुले, कविता बनगर, चंदा शिंदे, तीना माने, रुक्मिणी लोखंडे, स्वाती भिसे, सरदाबाई मोरे, अंबादास कांबळे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली होती. याबरोबरच अंबादास कांबळे, सोमनाथ जाधव, दत्ता सगर, संजय कांबळे, चंद्रकांत शिंदे, विष्णू साबळे, अंबादास मोरे, सज्जन कांबळे, आभा कांबळे, बाळूसदा फुले, निवृत्ती कांबळे, अभिमान कांबळे, संतोष डावरे, महाराज केंद्रे, विलास सोनवणे कॉन्ट्रॅक्टर, श्री मनोज राठोड, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी बक्षी, बाबरसाहेब, श्रीकांत पवार, राहुल मित्र परिवारातील सदस्य राहुल बागले आणि आदी महिला आणि नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तरुण मनाची बहुजनांच्या न्याय हक्कासाठी भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारी रिपब्लिकन सेना. रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाकर गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना सोलापूर.